उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजू पारवे हे सुद्धा पक्षांतर करतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राजू पारवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. DPDC च्या कामाबाबत पारवे यांनी फडणवीसांची भेट घेतली असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे. मुंगेर लाल के हसीम सपने है, कुछ दिन और आएंगे. खरं तर अजूनही ते लोक उद्धव ठाकरेकडील जे त्यांच्या पक्षाचे आता लोक जे आहेत ते अजूनही स्वप्नातच आहे, अजूनही झोपेतच आहे. त्यांना झोपेत स्वप्न दिसतात आहे आणि दिवसानी स्वप्न दिसतात आहे. त्यामुळं कोणी वापस जाणार नाही आहे. एकनाथजी उत्कृष्टपणे सरकार चालवतो आहे आणि त्यामुळं एवढा चांगला सरकारमधला कुठलाही आमदार हा वापस जाण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, चर्चा काय प्रकरण. मला वाटतं राजू पारवे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे DPC चे काही त्यांचे प्रस्ताव आहे, काही मायनिंग पण ते प्रस्ताव आहेत. त्या प्रस्तावासंबंधी काल राजू पारवे त्यांनी मलाही फोन केला होता आणि माननीय देवेंद्रजींना भेटलाय पालकमंत्री म्हणून. मला वाटतं त्याचा राजकीय अर्थ काढू नये.